पैसा कमवा अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. आजच्या पिढीला माझी विनंती आहे, गावातल्या पानाच्या टपरीपासून शहराच्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. जरा हिंदू धर्म जपा. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, परंपरा आपली, ज्ञान आपलं, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. इथं साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे या विश्वासानं कष्ट केलं पाहिजे. हे मी नाही म्हणत बरं, महाराज सांगतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठालांच्या माती हनुकाठी. अरे आमच्याशी प्रेमाने वागलात ना तर आंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात ना जेंडा घालीन दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे काय येडेबिडे समजतात काय आम्हाला? आणि लक्षात ठेवा, मनगटात नसेल ताकद पण विचारात लई आहे. आणि विचाराचं म्हणाल ना, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप गुलामगिरीत आहे तर हिंदवी स्वराज्य घडलं नसतं. हीच मुठभर तरणी बांड पोरं हाताला धरली आणि त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले, हा इतिहास आहे. त्याचे वारसदार आम्ही घाबरू तरी कसं? अरे गप बसलोय, नम्रता शिकवते आम्हाला आमची परंपरा. पण याचा अर्थ आज उद्या आणि परवा तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की शस्त्रापेक्षा शास्त्र कधीही महानच आहे आणि शास्त्राने जग जिंकता येतं. म्हणून तर गणिमी कावा आहे. विनंती आहे, बळ ठेवा विचारांमध्ये. आजच्या तरुण मुला मुलींना माझी विनंती आहे, आपलं घ्या. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, नवऱ्याचा हट्टवाळी तुला डॉक्टर व्हायचं आहे. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, नवऱ्याचा हट्टवाळी तुला डॉक्टर व्हायचं आहे. 2-4 बायकांचा जीव जरी तुझ्यामुळे वाचला तर तो सगळ्यात मोठा परमार्थ आहे, कारण बायका पुरुष डॉक्टरकडे कम्फर्टेबल नसतात, आपलं सगळं दुखणं सांगत नाही. आणि जुन्या काळात बाळातपणामुळेच निम्म्या बायकाचा जीव जायचा. तेव्हा भारतामध्ये फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं. इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला पाठवलंय नवऱ्याने. युनिव्हर्सिटीला सांगितलं, जर आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमची संस्कृती स्वीकारा, आमचा धर्म स्वीकारा. काय धर्म? ख्रिश्चन. काय संस्कृती? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय आणि मग कॉलेज. आनंदीबाई म्हटल्या, का रे माझ्या 9 वारी डॉक्टर होत नाही का? तुला होऊन दाखवते. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर 9 वारी, खांद्यावर पदर, कपाला कुंकू, गळ्यात डोरलं. अरे इतकी वाईट वागणूक दिली. यांची सगळी इंग्लिश पोरं बँचवर बसायचे आणि आनंदीबाईला फरशीवर बसवलं का तर त्यांनी त्यांचा धर्म स्वीकारला नाही. तरी आनंदीबाई त्यांच्या नाकावर टिचून भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या, आनंदीबाई जोशी. इट इज वेल एज्युकेटेड. आम्ही त्यांना सुशिक्षित समजतो कारण त्यांनी कुठल्याच प्रसिद्धीसाठी स्वाभिमान घाण टाकला, कुठल्याच पदव्यांसाठी धर्म सोडला. अरे भिकारी आहे ना, हरकत नाही, होईना भिकारी पण पंढरीचा. अरे भीक मागून खाईल पण स्वाभिमान भिकेला देणार नाही, ही जात या हिंदू धर्माची आहे. अरे मोडेल पण वाकणार नाही, ही शिकवण माझ्या शिवरायांची आहे. जरा विचार करा, पैसे विसे 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजांना मुघल देत होते. किती? 56 लाख कोटी. बरं का धोंड्याचा महिना? अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्याने तुम्हाला, तरी तुम्ही आणि तुमचे बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. 56 लाख कोटीचं तख्त शंभूराजानं मुघल देत होते. आकडा ऐका, आकडा येईल. कळलं त्यालाच कळलं. 3 प्रश्न विचारले होते औरंगजेबानं. स्वराज्य का खजिना, जिन लोगों ने हमसे गद्दारी की तुमसे मिलके उनका नाम और इस सल्तनत को सलाम. अरे 42 दिवस राजा तडपडत होते. किती? 42. ठेच लागली तरी डोळ्यातनं पाणी येणारी माणसं आहे आम्ही. अरे झाड साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, ज्या साली काढल्या त्या कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं ही लायकी आहे तुमची, तुमचं मांस कुत्र्याला खाऊ घालावं. डोळ्यासमोर रे इतकं मारलं, इतकं मारलं, मारणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि औरंगजेबाला जाऊन तो मारणारा म्हणतोय, जहापणा जहापणा मुझे माफ करना छोटी माँ बडी बात कर दूंगा, जहापणा मुझे माफ करना छोटी मुँह बडी बात कर दूंगा. इतने राजे देखे, इतने वीर देखे, इतने महाराजे देखे, इतने शूरवीर देखे.
इतने मसीह है देखे, लेकिन शिवा के बच्चे की जैसी औलाद आज तक इन आंखों ने नहीं देखी। क्या बंदा है, पाव मरोड़े, हाथ मरोड़े, नाखून उकाड़े, जवान खींच ली, जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया, किस मिट्टी से बना है खुदा जाने, लेकिन ऊफ तक नहीं मुंह से निकाला। क्या बंदा है। औरंगजेबाची तळपाया जाग मस्तकाला गेली, सजाए मौत सुना दी उसको जिसने शंभू का गुणगान गाया, लेकिन उसको क्या पता था जिसका गुणगान खुद खुदा ने गाया, ये तो साला बंदा है, इसकी जुबान कैसे रोक सकता है। मरता क्षणी औरंगजेबाने जेव्हा शेवटचा जगाच्या मालकाला नमस्कार केला ना, ज्यावेळेस शेवटचं सांगितलंय त्याला माहित आहे मरण जवळ आलंय, बसलाय गुडघ्यावर, हे अल्लाह शेवटचा नमाज आहे, हे अल्लाह बहुत कुछ किया इस जिंदगी में, इतना हासिल किया, इस हिंदुस्तान की पूरी दौलत मेरे एक टुकड़े जितनी है, इतना कमाया, इतने लोगों ने इस पैरों पे मस्तक टिकाया, लेकिन अगर तुझसे आज कुछ मांगना हो तो एक ही मांगूंगा, खुदा अगर इस इंसान ने जिंदगी में कुछ भी नेक काम किया होगा तो उसके बदले सिर्फ मुझे उस शिवा के बच्चे की जैसी औलाद देना, यह सल्तनत मुझे नहीं चाहिए, बस ऐसी एक औलाद। औरंगजेबाचे शेवटचे वाक्य, शत्रून सुद्धा ज्यांचं आयुष्य मागितलं ना त्याचे वारसदार आहे आपण, आणि आपण हॅपी व्हॅलेंटाईन डे ही औलाद आहे आपली, माझे तिचे लय प्रेम आहे, शेंबड्या तुला ह्या तलावात बुडवून मारला पाहिजे, हा रोज डे करतो, चॉकलेट डे करतो, आणि शिवजयंती कर, शंभूराजा जयंती कर, नाही काही जमलं तर कमीत कमी आईबापाच्या चरणावर मस्तक ठेव आणि उपकार मान, त्यांच्यामुळे या जगात आलास हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे तुझं। साधाच प्रश्न आहे रे माझा मायबाप, का हो निर्मळकर, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे, असे तुम्ही किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला सुख लागणार आहे, चुकली यावर मग फेरा पडे। तुमचं कसं झालंय माहित आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे, खर तर हाच विनोद आहे पण मरुद आहे तिकडे, महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात लेकरू होईल, हा वर्षानं महागारी आला म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही, महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बुंबुल मुकू झालं नाही, दुसरा दिला हा 2 वर्षांनी आला म्हणला पक्का भामटा आहे तू, 2 नारळ घेतला एकदा लेकरू नाही, महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2 फसला तुझंच काहीतरी चुकतंय। अचानक महाराजाला आठवलं, महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2 एकटाच आला, तुझी बायको कुठे, तर म्हणलं लग्न नाही झालं, तुम्हीच मला सांगा किती नारळ दिले लेकरू होईल, मी सांगते किती भजनं केल्यावर देव भेटेल, मातीची, धर्माची, आई वडिलांची, संतांची जाणीव ठेवा, विनंती आहे जपा, नाही काय करता आलं हरकत नाही, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, ब्रह्मादिक सुद्धा करू शकत नाही एवढं पुण्य आहे फक्त हरिमुखे म्हणा, कारण वाल्या कोळ्याला वाल्मिकी करायची ताकद फक्त 2 अक्षरात ते राम आहे, तिथं सगळ्यातून तारायची ताकद 2 अक्षरात तो हरी आहे, जे सगळं तारतं ते 2 अक्षरात तो कृष्ण आहे, तो राघव आहे, तो विठ्ठल आहे, असोनी संसार काही हरकत नाही, संसार करताय, व्यापार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, अजून काही नोकरी करताय, काही हरकत नाही, जिथे असाल तिथे जगाच्या मालकाचं नाव घ्या, फक्त कसं आहे ना संसार करताना ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी परी तरस स्वादासी नेणी जेवी, संसार कसा करावा अलिप्त कमळ जळी जायचं आहे, कमळ पाण्यात असतं पण कमळावर कधी पाणी टिकत नाही, चुकू माहिती आहे, चुकू चुकू
झाडाचा झाडाचा मारस बघ का, चिटकू फोडला बी चिटकत, आयुष्यभर त्यात असतं पण फोडल्यावर चिटकर अगदी त्या चिटकू सारखा संसार करा आसोनी संसारी, पक्षी अंगणी उतर तिथे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी, अडींचं वर्णन आहे असं संसार करा. ज्याला असा जमला दारकेचा राणा पांडवा घरी, मला सांगा पांडवाला घर आहे का? म्हणा ना हरे पटले किचकट आहे, पांडवाला घर आहे, अखंड वनवासी आहेत पांडव. मग देव कुठे राहतो? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम सुभिक्ष गुच्छ मस्तकम सुनाद वेम हस्तकम मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागर नमामि कृष्ण नागरम वजै व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. कळ जाऊ द्या हरिमुखे म्हणा सगळ्याच अर्थ एवढाच होता महाराज. चहुवेदी जाणं साही शास्त्री आता राही पुराण हरीशी गाती हरिमुखे भजे व्रजैक मंडनम. भजे म्हणजे भजन करणं किंवा त्याला स्मरण. व्रजैक मंडनम व्रजवासी जो आहे जो कृष्ण आहे भजे व्रजैक मंडनम मी त्याला भजलं. शंकराचार्य सांगतात काय झालं? समस्त पाप खंडनम सगळ्या पापाचा खंडन झाली हरिउच्चारणी अनंत जातीला लयासी. मग त्याने काय झालं? जसं माझं सगळं पाप संपलं जगाच्या मालकानं माझ्यात वास्तव्य केलं आणि जेव्हा जगाचा मालक माझ्यात वास्तव्य करतो तेव्हा संसार काय परमार्थ काय सगळं आनंदाचाच असतो. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम माझ्याकडे सगळं नंदनवनच आहे, नंदाचंच घर आहे जेव्हा माझ्या मुखात त्याचं नाव आहे. काय असोनी संसार काय करायचं नाही. पण मी एकटा सांगतोय का? खुना खून नाही, इशारा नजर नजर मी हाले दिल का पता चलताय तस महाराज. विषयाकडे महाराज, पांडवासाठी दुर्योधनाने लाख्याचा महाल बांधला. कशाचा? नाही ग बाळा, लाख वेगळा, लाख वेगळी. लाख्याचा म्हणजे चुडा माहित आहे? चुडा चुडा संक्रातीला चुडा घालतात बघा, चुडा पंढरपूरला भेटतो बघा चुडा, ती चूड असते लाखची. लाख एक प्रकार आहे, जशी माती असते ना तसं ती लाख असते. त्या लाखेच्या आपले जे हे असतात ना चुडे असतात ते लाखेचे असतात. किंवा तिकडल्या राजस्थानी भागामध्ये ज्या बायका बांगड्या घालतात ना ज्या अग्नीमध्ये आगेत लगेच वितळतं बघा आणि ते वितळून त्याला बनवलं जातं त्याला लाखेचं चुडा म्हणायचं, त्याला लाख म्हणायचं. लाख वेगळं, लाख वेगळं. हां लाख्याचा नाही लाखेचा. हां म्हणजे लाखेचा चुडा असतो तर ती लाख अशी असते ती अग्नीत फार काळ टिकत लगेच लवचिक होते आणि अग्नी पटकन धरते ती लाख. हा पांडवासाठी का बांधला होता? कारण आगीनं पटकन लाख धरावी आणि तो पटकन जळावा याच्यासाठी लाखाचा महाल लाखाचा नाही लाखांचा महाल लाखेचा महाल दुर्योधनाने कुणासाठी बांधलाय? पांडवासाठी बांधलाय. हे फक्त आणि फक्त दुर्योधनालाच माहीत आहे. पण दुर्योधन त्याचा एक म्हणजे तेव्हा देशाचा पंतप्रधान होता एक व्यक्ती आणि त्याला माहीत होतं की त्याने असं केलं आहे. तो होता कौरवाच्यातलाच पण त्याला पांडवांची फार आत्मीयता होती. दुर्योधनाला माहीत होतं की ह्या पांडवाला सांगणार म्हणून त्याने काय केलं, त्याच्या पाठीमागे एक माणूस लावला. ह्या सांगतोय का बघ, भर महासभा आहे, भर महासभेमध्ये युधिष्ठर दुर्योधन कौरव पांडव धृतराष्ट्र गांधारी माता सगळेच बसलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा तोंडाने उच्चार न करता त्या देशाच्या पंतप्रधानाने पुढे त्या पांडवाला इशाऱ्याने सांगितलं की तुमचा जो महाल आहे तो लाखांचा आहे आणि या महालाला या या वेळी या या काळी जाळलं जाणार आहे. मी भुयार केलं, काळजी करू नका, या भुयारात न जा, तुमचा जीव वाचेल. ताकद लक्षात घ्या, फक्त त्याच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला.
त्याच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे, त्याला इशारा म्हणायचं. जे ज्ञानी माणसं असतात त्यांना तो कळतो, पटकन अवघड बोलायचं. व्यास मुनी शास्त्रवेद वाचू नका म्हणतात का? ते म्हणतात ह्याच्यापेक्षा हे वाचा, म्हणजे हेच वाचा. म्हणजे काय करा? हरिमुखे त्याने काय होईल? द्वारकेचा राणा तो म्हणा कस? दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही जगाच्या मालकाने तुमचं राखावं असं वाटतंय ना? दुःखाला घाबरू नका ग माय, सामर्थ्याने उभे राहा, काही होत नाही. दोन्ही हात वर करा. मोरया रे बप्पा मोरया रे, 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 गणपती बप्पा मोरया मूर्ती मोरया. खाली कोणी घ्यायला सांगितले तुम्हाला? घेतले तुम्ही काय ऐकाय बसले का दादा? बोलल्यावर झोपन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले, टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. खरं आहे तुमचं, हे तुमचंच खरं आहे. माणूस आहे मी, एलियन नाही आहे. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला येऊ नका. अरे तुमच्या गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला या, ही परंपरा फार मोठी आहे. हा प्रोग्राम नाही आहे, हा कार्यक्रम नाही आहे, ही साधना आहे, ती जगाच्या मालकापर्यंत पोहोचवती आहे. कीर्तन जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग हरी रूप, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, 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 पांडुरंग. असते महाराज जगाचा मालक देहभार हटवून नाचतो ती जागा म्हणजे कीर्तन आहे. काय काय माणसं म्हणतात निघाल तो कीर्तन आला पण गेलो नाही, काय काय म्हणतात गेलो पण बसलो नाही, काय म्हणते बसलो पण बंदच गेलो फोन आलता, काही म्हणतात शेवट पर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही रे, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, यात तुमची चूक नाही. माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. कारण देवाच्या दारात थांबायला माणूस फार पुण्यवान लागतो. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी, भाग्यवान आहे आम्ही, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. कारण पैसा कशाला म्हणतात माहितीये? धर्मशास्त्र सांगतं विपदो विपदो नैव संपदो न च संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. आणि ही संपत्ती म्हणजे हरिमुखे विठोपाय राखवाय, 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 विठोपाय राखवाय.
जय जय ढोपार कुमारी ढोपार कुमारी।